तर नागपूर लोकसभेसाठी नितीन गडकरींकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला गेलाय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरी आणि राजू पारवे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरींचं निवासस्थानी औक्षण करण्यात आलं. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी त्यांचं औक्षण केलं. औक्षणावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. औक्षणावेळी नितीन गडकरी यांचं अख्खं कुटुंब उपस्थित होतं. मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे, पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी 75% मतदान झालं पाहिजे आणि 5 लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.